मी इथे अर्जंट येण्याचं एकमेव कारण आहे की आपण आत्ता ज्यांना ऐकलं ते कुठेही मार्टिन लुथर किंगला कमी नाहीत असं मला वाटते, आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की भास्करराव पेरे पाटील यांच्यासाठी स्टँडिंग ओवेशन झालं पाहिजे आपल्याकडे. स्टँडिंग ओवेशन, गिव हिम बिग हँड्स. त्याच्यात हाही एक वाक्य की बा मजे पामरसी काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. या नियमानं मी प्रथम आपल्या सगळ्यांची माफी मागतो. आपण माझं ऐकावं या लायकीचं मी नाही आहे, पण ते एक पिक्चर पाहिला होता मी लहानपणी कपूरचा, काय नाव माहीत नाही त्याचं, मेरा नाम जोकरमध्ये. तसं का होईना अर्धा तास आपण सांभाळून घेताना अशी मी आशा करतो. खरं आजचा कार्यक्रम दिवस मी आल्यापासून पाहतोय, किती आनंद आहे, किती मोठाले लोक आहे, काय त्यांचे शब्द ऐकायला, त्यांचे कार्य. आणि हा जो कार्यक्रम आहे हा पण काहीतरी वेगळा आहे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, अशा कुटुंबाचा अशा मुलांचा हरिक देवाला सुद्धा वाटत असून तुम्हाला आम्हाला वाटणं काही नवल नाही. प्रत्येकानं याच्यापासून काहीतरी धडा घेतला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. या ठिकाणी खरं खूप मान्यवर मंडळी, कार्यक्रमाला उशीर झाला, एक न्यूज आत्ता चांगली आली का नंतर जेवण आहे. त्यांना मला बी थोडा धीर आला की 10-5 मिनटं गेले तरी चालेल, पण मग आता काय हरकत नाही, बोलायला काय हरकत नाही. तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी आमचे गुरुवैरे माधवराव पाटीलसुद्धा येऊन बसले, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. अनेक मंडळी आहे, अनेक लोक आहे की ज्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली, काहीतरी करायला मिळालं आणि केलं. मला आज दुपारी एक जणाने विचारलं होतं कोणीतरी, तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली, म्हणजे आज कधीतरी विचारलं होतं. आणि खूप लोक विचारते मला रोज, 200-500 लोक रोज भेटते. माझं सगळ्याला हेच सांगणं आहे का ती प्रेरणा जी आहे ना बिचारी सगळ्याच्या हृदयात आहे. असा एक माणूस नाही का त्याच्याकडे प्रेरणा नाही. फक्त प्रश्न असा आहे की आम्ही कोणाच्या तरी भरोशावर बसलो की त्याची प्रेरणा येईन आणि आमचा स्वयंपाक करीन असं होणार नाही. असं होणं नाही. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला एक संदेश दिलेला आहे, आपली आपण करा सोडवणूक. 700 वर्षापासून आम्हाला सांगणारे एवढे महान विद्वान माणसं आमच्या समाजात जन्माला आले तरीही आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. खरं म्हणजे योगायोगाने आज गुरुजीचं 6वं पुण्यस्मरण आहे. फार वेगळा विचित्र योग आहे आजचा, कारण मला सगळ्यात राग जर असेल या जगात कोणाचा तर गुरुजीचा. काही गुरुजी आपलं भाग्य की जे आपल्या देशात जगात चांगले आहे म्हणून चालू आहे, नाही तर देशाचं वाटोळ केलं असेल तर ते गुरुजीनंच केलं असं माझं मत आहे. अनेक क्षेत्रातले गुरुजी आहे, सामाजिक क्षेत्रात गुरुजी, धार्मिक क्षेत्रात गुरुजी, राजकारणात गुरुजी, विज्ञानात गुरुजी. काही गुरुजी बिचारे चांगले आहे, ते चांगला वर्ग असतो, त्यांचा चांगला क्लास असतो, त्या दिवशी आम्ही गैरहजर असतो. मग खाली काय व्हायचं? चला मी माझी एकदा ओळख करून देतो. आत्ता जी सीडी पाहिली त्या गावचा मी रहिवासी आहे, भास्कर पेरे माझं नाव आहे. 7वी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत, तिकडं काही नापास करीत नाही म्हणून 7वी. सात वर्ष गेलो म्हणून 7वी. देवाचे उपकार आहे, मला जमीन नाही, गुंठा नाही, दुकान नाही, धंदा नाही, उपकार आहे म्हणतो मी. देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला मुलगा नाही,
ज्याला आहे त्यानं त्याचं पाहून घ्या काय चालू आहे ते. मेदगेसारखे बिचारे भाग्यवान फार थोडे लोक असे. देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला 5 मुली आहेत. 5 मुलीचे लग्न झाले, ज्याच्या त्याच्या घरी आहे, काय टेन्शन नाही. मुली ज्याच्या त्याच्या घरी, मुलगा नाही, वारकरी, घरात दोघंच. 8-8 दिवस घरी जात नाही. मी आता 5-6 तारखेला घरी जाणार आहे. 3-4 दिवस झाले निघून. रात्री बायको फोन करते, एकदा चौकशी करून घेते, राहायची सोय आहे का, जेवण झालं का, गोळ्या घेतल्या का. आपण म्हणा हा करा आराम. सकाळी एकदा विचारते, आंघोळ झाली का, चहा घेतली का. आपण जर हाव म्हणला मग ती कपाळाला ठपका मारून घेते, हाय बा आपलं माणूस हाय झालं का, ऐकूच जगला नाही का. बरं तिला असं विचारता येत नाही का तू हाय का कुचकला म्हणून 8-8 दिवस घरी जाणार होते. पण मी जाऊन काय करतो हे तिला माहीत असल्यामुळं ती सुखी आहे, मी सुखी आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि तिला एवढं का कळतं, का सुखी आहे ती, त्याचं एक मुख्य कारण आहे, ती माझ्यापेक्षा 7 वर्गानं माग आहे. चाळीस वर्ष झाली आमची युती आहे. जमत तर अजिबात नाही पण मोडत बिलकुल. नशिबाचा भाग आहे. असं काय घडलं माझ्या इथं, एवढे लोक यायला लागले, मला बोलवायला लागले, आम्ही काय केलं कोणासाठी. खरं कधी कधी लाज वाटते, काय केलं नाही आम्ही आमच्याच गावासाठी, एवढ्या एवढ्या कुटुंबासाठीच आमच्या आम्ही केलं, त्यांना एवढं झालं. मी दुपारी पण म्हणलो, आपल्या देशात इतकेले मोठाले लोक झाले, इतकी ताकद होती, इतकी पॉवर होती त्यांच्याकडं, त्यांनी का नसन केलंय, काय कळत नाही, का नसन केलं. काय माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी आहे, साधं पाणी वेगळं, मध्यम पाणी वेगळं, आरोच 20 लिटर पाणी वेगळं आहे एका कुटुंबाला, 24 तास पाणी आहे. तिसऱ्या मजल्यावर पाणी जाते, 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही, 1 मिनिट. चौथं पाणी देतो आम्ही, काय खूप खर्च नाही त्याला, पण मला वाटतं अजून भारतात चालू नाही. अख्ख्या गावाला सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. काय अवघड आहे त्याच्यात. आमच्याकडे आहे ना गुरुजीचा राग काय आहे तुम्ही सांगतो. लाकडं तोडू नका, लाकडं तोडू नका सांगणारे लय गुरुजी. पच्चुलीत काय घाला, एका गुरुजीने सांगितलं नाही अजून, सांगा का सांग. समाजाने काय करावं हे सांग, हे करू नका, हे करू नका सांगते. मला ते पटत नाही. आणि मी खरं म्हणजे मला जमलं तिथंच की मी उलट वागलो, प्रत्येक गोष्टीत उलट वागलो. कदाचित लोकांना आवडत नसेन, लोकांना राग येत असन, येत असन, पण मी असं उलटं शिकलो म्हणून मला ते जमलं. लाकडं तोडू नका पण चुलीत काय घाला, मग ती आकडा टाकीन, वीज चोरीन, काहीतरी करीन ना हो. मी एका ऑफिसमध्ये गेलो, तिथं लिहिलं होतं इथं थुकू नका, इथं थुकू नका. अरे मला डोकं गरगरलं, इथं थुकू नका ही गोष्ट खरी बाबा, पण थुका कुठं सांग ना. तिथे काही व्यवस्था नव्हती. मी घरी गेलो, ग्रामसेवकाला सांगितलं का, ते मला पटलं नाही. मग ते म्हणे मग ते बरोबर आहे, मग काय करायला पाहिजे. म्हणलं आपल्या इथं असं नाही करायचं. म्हणे मग पूर्ण लाईनवर बेसिन बसवले 40 गावात, रस्त्या रस्त्यावर 100 फुटावर, 24 तास पाणी आहे. त्या बेसिनवर लिहिलं इथं थुका. अरे इथं थुकू नका हा काय सांग पण चुकीत. मी दुसऱ्या शहरात पाहतोय, इथलं नांदेडचं उलट पाहिलं मी. नो पार्किंग, नो पार्किंग, नो पार्किंग. अरे नो पार्किंग वाचली पुढं काय करा त्यांना, गाडी कुठं पार्किंग करायची. इथं आहे पार्किंग, पार्किंगचे बोर्ड. मला चांगलं वाटलं, आनंद वाटला की बरं बरं आहे. आपले नांदेडचे मराठवाड्यातले होईन पण थोडे हुशार आहे, चालले बरं आहे. नाही नुसतं नो पार्किंग लिहून प्रश्न सुटत नाही. म्हणून लोकांना त्यांचा पर्याय द्या, त्यांना तसं वागायला मजबूर करा. तेच काम केलं मी. टॅक्स भरतच नव्हते माझे इथं लोक, चौकडच भरत नाही. मग मी काय केलं, पिठाची गिरणी टाकली 15 वर्षापूर्वी. जो टॅक्स भरेन त्याला दळण वर्षभर फुकट. महिलाची जात लय हुशार, तिला व्यवहार कळला, माणसाला जरी नाही कळला तरी. आता 2 मिनटं उशिरा सत्काराला बोलली ती, ती गोष्ट वेगळी. हा मला लय दुःख झालं होतं.
ताईला थोडं उशिरा बोलवलं होतं मी म्हटलं, पण आलं लक्षात बोलवलं ताईला, मला बरं वाटलं होतं. मग थोडे बी कमी जास्त केलं ना महिलाच्या बाबतीत कोणी, मला लई त्रास होतो. त्याचे दोन कारणं आहे. 42 वर्ष झाले मी महिलात राहतो. 1 जानेवारी 1975 माझे वडील वारले, आईत राहिलो. आत्ता ह्यावर्षी आई वारली, 100 वर्षाची होती. लग्न झालं नंतर, लग्न झालं माझे वडील वारले, बायकोत राहिलो. पुढे 5 मुली झाल्या, पोरीत राहिलो. माणसाचा मला काही संबंध नाही. म्हणून महिला कशा असत्या, चांगलं वाईट त्यांचं, हित मला लय जाणतं. तुम्ही जे बोर्ड पाहिलं ना आत्ता घरावर, ते नुसते घरावर भिंतीवर नावं नाही, प्रॉपर्टीत सुद्धा नावं केलेली आहे त्यांची, विकता येत नाही. पुरुषाला आमच्या इथे प्रॉपर्टी विकता येत नाही, महिलाला रजिस्टरला न्यावं लागतं. म्हणून मग पिठाची गिरणी टाकली, जो टॅक्स भरण त्याला वर्षभर दळण फुकट. बाईनं विचार केला, 1500 रुपये दळायला जाते सालाची. मग याचे 2000 रुपये याचे मर्डर घातले तर काय बिघड, आपला टॅक्स गेला ना. आणि तो इज्जतीचा प्रश्न झाला पुढं पुढं. जी बाई खाजगी गिरणीवर जर गेली दळायला, सगळ्या गावाच्या नजरेत येते, हिनं टॅक्स नाही भरला का. मग ती बाई नवऱ्याला परेशान करते, काय कर पण त्या मेल्याचे मर्डर पैसे घाल, आपला टॅक्स वसूल होतो आणि त्यांचा बी आर्थिक फायदा होतो ना. पुढं पुढं ते सूत्र इतकं वाढवलं मी, आता माझं 3500 टॅक्स आहे सरासरी एका कुटुंबाला. मी दुपारी सांगितलं, कायद्यापेक्षा जास्त घेतो मी टॅक्स, तरी लोक किरकिर करत नाही. कारण काय, त्यांना सुविधा तशा, 20 लिटर आरोचं पाणी मोफत देतो एका घराला रोज, पिठाची गिरणी, आंघोळीला गरम पाणी आहे, मसाले काढून देते, दाळी करून देते, बटाटा चिप्स करून देते, पसेवाय करून देते, पापड करून देते. आणि महिलांना हे सगळं उचललं की बरं बघ, एवढा जर आपला फायदा होतो, व्यवहार जर बाजारातला पाहिला तर तिला बाजारात 8-9 हजार रुपये तेवढ्यासाठी वर्षभर लागले असते. मग 3500 हे देतो आणि टॅक्स बी जातो तर चांगलं आहे ना. दोन्ही मला 25 लाख रुपये जमा होते. हा सगळ्यात शब्द तुम्ही लक्षात ठेवा महत्त्वाचा. 630 कुटुंबात 25 लाख रुपये माझ्याकडे जमा होते. 18 लाख माझा वर्षाचा खर्च आहे. 6 लाख माझ्या ग्रामपंचायतला नफा आहे. म्हणजे लोक दुप्पट नफ्यात आहे, मी 25% नफ्यात आहे. कोणच कोणाला काही प्रॉब्लेम नाही. इथं मिया बी खुश आहे आणि बीबी बी खुश आहे. आणि दोन्ही खुश असले तरच त्या संसारात मजा आहे, नाही तर काय मजा नाही. बलजबरी खूप लोक मला सांगते की लोकांचा सहभाग, लोकांचा. काल तुळजापूरच्या त्या टाटा इन्स्टिट्यूटमधलं तारीख द्यायची होती, दिली 11 तारीख. ते प्राचार्य मला म्हणे, साहेब काय विषय टाकू, लोकसहभागातून ग्रामविकास. म्हणलं किती दिवस रे आता ही बदमाशी. मी काय त्याला पाहिलं नाही विचारायला, ते परेशान झालं. ते म्हणे काय झालं, म्हणलं कोहर लोकसहभागाची वाट पाहायची. लोकसहभागात म्हणायचं आणि आमच्यासारख्यानं बाजूला पळून जायचं हे बंद करा धंदे म्हणलं. आता लोक करतेच, लोकांचा काही संबंध नाही, पण आम्ही अवलंबून बसलो आणि त्याला शब्द लावून टाकला की लोकसहभाग. लोक येणार नाही साहेब, आता गेले ते दिवस. त्याचं कारण असं आहे की लोकांना विश्वास ठेवा असा माणूसच राहिला नाही, तर लोक येतेन कसे काय, कुठून येतेन लोक, कोणाकडे येतेन, त्यांना भरोसाच नाही. प्रत्येकाच्या हातात जाळं दिसतं, त्यांना जाळं. म्हणून समाज पुढे येत नाही, नाही ते समाज खूप चांगला आहे. आणि खूप वेगळ्या दिशेने घेऊन गेलो आम्ही, वेगळ्या प्रथा पाळल्या, वेगळं सांगितलं. कदाचित त्या त्या काळातल्या गरजा असत्या, पण माझं आज मत असं आहे की तुम्हाला खरंच देशाचा विकास करायचा असेल तर पहिले संतांचे विचार घ्या, शासनाचा पैसा घ्या, 10% आपला टाका आणि विज्ञानाची जोड धरा, देशाचा विकास होईल. हे तिन्ही सूत्र पकडा तुम्ही, त्याच्याशिवाय ते खरं नाही. सगळं जुनं चांगलं होतं म्हणून चालणार नाही, सगळं नवं चांगलं होतं म्हणून चालणार नाही. याची जोड घाला, शासनाचा पैसा घ्या. आम्ही तेच केलं, 24 तास पाणी, 24 तास लाईट, सेपरेट सबस्टेशन. 3300 एकर जमीन आहे गावाची, 100% बागायत आहे, जी 100% कोरडं होती 25 वर्षापूर्वी, आज 100% बागायत आहे. सगळ्या शेताला रोड आहे, वीज चोरी नाही, 100% लोक बिल भरते, एकही आत्महत्या नाही, कधी होणार बी नाही, माझी गॅरंटी आहे. होऊच शकत नाही, कशाला होईल, काही कारणच नाही ना. जो तो खाऊन पिऊन ज्याच्या त्याच्या सुखी आहे, काय टेन्शन नाही. लोक सुखी झाले, लोक समाधानी झाले, आमच्याकडून त्रास नाही, त्यांच्याकडून त्रास नाही. गाव म्हणलं का भाऊबंदकी, राजकारण, हेवदावा, तो भाग वेगळा आहे, ते चालत राहील. कोण निवडून आलं, कोण सरपंच झालं, यालाही काही महत्त्व नाही ते. पण आता लोकाला, महिलाला एवढी सवय झाली, त्या सगळ्या गोष्टी बिघडते, जगू शकत नाही. झाडं खूप आहे,
आपल्याला 4-5 गोष्टीवर काम केलं पाहिजे. एक, पिण्याचं पाणी चांगलं पाहिजे. दोन, वापरलेलं पाणी सांडपाणी पुन्हा जमिनीत जिरवलं पाहिजे. तीन, झाडं लावलं पाहिजे. चार, संडासचा वापर केला पाहिजे. या गोष्टी तुम्हाला जरी तुमच्याशी निगडीत वाटत नसले तरी महत्त्वाचे आहे. चार, संडासचा वापर झाला पाहिजे. पाच, मुलाबाळाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. सहावी गोष्ट थोडी अवघड आहे. बघा, तुमची मनाची तयारी असेल तर मी सांगायला हरकत नाही. हां, अवघड आहे म्हणून सांगून, कारण मी सांगून जर तिचा उपयोग होत नसेल तर न सांगितलेली बरी, म्हणून मी तिला मागं ठेवतो, सांगत नाही. ती अशी आहे, सहावी गोष्ट, घरात नवरा बायकोनं गोडीनं राहायचं. आता हे बी सांगायची बारी आली, कारण आईबापाला जीव लावा याच्यासाठी तर यांनी कायदे केलेच, पण नवरा बायकोनं गोडीनं राहा हे बी सांगायची बारी आली. आता कसं व्हायचं? का एखादा माणूस म्हणून साहेब आम्ही गोडीनं राहू पण याला काही सबसिडी निघाली का? म्हणू शकते लोक, सध्या समाज सबसिडीवरच चालू आहे, सबसिडीवरच चालू आहे. त्याला सबसिडी शिवाय दुसरं काय कळतच नाही. हर गोष्टीत सबसिडी पाहिजे म्हणतो. हर घ्या सबसिडी, मला काय प्रॉब्लेम नाही, माझ्या काही बापाचं चाललं नाही, पण सबसिडी घेऊन तरी त्याचा उपयोग चांगला केला पाहिजे. ज्या कामाला दिली त्याच्यासाठी तो उपयोग केला पाहिजे, पण असं होत नाही. खरं म्हणजे ह्या 5-6 गोष्टी का करायच्या हे बी आम्हाला कोणा शिकवलं नाही, कशा करायच्या हे बी शिकवलं नाही. आज आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, तरी त्यातल्या त्यात काही गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करीन. आमचं आरोग्य कमी झालं, आमचं आयुष्य कमी झालं. आत्ता जज साहेबांना सांगितलं आपल्याला, पोटात कुपोषित जन्माला येऊ राहिले, किती वाईट गोष्ट आहे. आमचे आजोबा पंजोबा 100 वर्ष जगत होते. आम्ही प्रांजळ मनाने सांगा किती वर्ष जगू असं आपल्याला वाटतं. आता प्रत्येकाला 70 वर तर माणूस म्हणू शकत नाही. आता 65-70 म्हणतो, म्हणजे मिनिमम 25% आमचं आयुष्य कमी झालं 25 वर्ष. मी गमतीनं म्हणत राहतो, याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे का? नाही तर काही झालं का आपलं ढकलून देतो आपण, पाकिस्तानचा हात आहे, झाले मोकळे, याच्यात बी ते हे का? आमचं आरोग्य खराब झालं, पुढच्या पिढीचं कसं होईन? मी आत्ता TV पाहिलं होतं, जुन्या काळी छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात त्याच्या आधी काही लोकाजवळ तलवारी होत्या, आणि ते घोड्यावर तलवारी घेऊन फिरायचे. त्या तलवारीचं वजन होतं 45 किलो. का कमाल, आपले पूर्वज 45 किलोची तलवार घेऊन घोड्यावर फिरायचे, आमचं कट्ट 45 किलो भरणा. कसं व्हायचं? मग आम्ही नेमकं कोणत्या दिशेला चाललो, आमचं शिकून काय फायदा हो राहिला का तोटा हो राहिला तेही कळत नाही. म्हणून आम्ही आमच्या गावासाठी केलं, त्याला समाजाने एवढं मोठापणा दिला, मान दिला. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याकडे अनेक क्षेत्र आहे, आपल्या आपल्या क्षेत्रात काम करा. माझं एक ठाम मत आहे की ज्या ठिकाणी तुम्ही आहे, ज्या क्षेत्रात तुम्ही आहे, तेच काम मनापासून करा, तिथेच देवाचं दर्शन होतं, दुसरीकडे नाही. म्हणून आम्हाला संतांनी जे सांगितलं, ठाईच वैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा, पण अर्थ चुकीचा सांगितला गेला. संताचा मूळ अर्थ या अभंगाचा असा आहे, ठाईच वैसुनी म्हणजे तुम्ही जिथं आहे तिथं, तुम्हाला जे काम आहे तुमच्याकडे तेच काम, तेच काम मनापासून करा, तिथेच देव भेटन. अनेक संतांनी सांगितलं, कांदामुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कशाचे लक्षण आहे? बहिणाबाईने काय झालं, ज्याच्या हाताला घट्टे त्याला देव भेटे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, कामामध्ये कामं तुम्ही म्हणा राम राम, रिकामं बसून राम राम म्हणायचे सांगितलं नाही. हे रिकामं बसून राम राम म्हणायचे जे सांगते ना ढेबरेपोटाचे लोक, येणे वाटोळं झालं साहेब. कष्टाशिवाय पर्याय नाही. इतके दिवस गेले, बापदाद्याची इस्टेटी होत्या, धकलं. आता कामाशिवाय कष्टाशिवाय पर्याय नाही. मतलबासाठी कोणी काही सांगू, आपल्या देशात वाद लई आहे, कटकटी लई आहे, जातीभेद, कुणी काय पक्षाचा भेद, अनेक भेद, आणि विनाकारण आहे स्वार्थासाठी, त्याच्यामुळे विकास राहिला असं मला वाटतं. पण विविधता खूप आहे, त्याच्यात आनंद खूप आहे, मजा खूप आहे, पण आपण त्या आनंदापासून विनाकारण पारखं होऊ राहिलो. विनाकारण मी आत्तापर्यंत 22 देशात गेलो असेन, असंच काही नाही हो, जग भिकारी आहे, भिकारी काहीच नाही. ते आखाता बिखाता दुबई तिकडे ते काय गुंठा जमीन नाही त्याला खाली, 9 देशात जमीन नाही,
इथून माती नेते तिथं वाळूत खड्डे करते आणि मग त्याच्यात झाड लावते. आम्ही तोरडे नाही तरी लेवेन, लय फरक आहे ना. तिथं विचारलं पाऊस कधी पडला तर म्हणे 5 वर्ष झाले तेव्हा 5 मिनिटं पडला होता. पण राहते काय टकाटक. सिंगापूरला म्हणे स्वतःचं एक थेंब पाणी नाही आणि पाणी विकायचा धंदा आहे त्यांचा. काय जगात आश्चर्यजनक, आमच्या इथे काय नाही आहे. एक भाजी जर आम्ही रोज बदलून केली तर मला असं वाटतं 3 वर्ष नंबर नाही यायचा. तरी आमच्या घरात भांडणं होतं असं, 30 भाजी करती 30 भाजी करती तर याला काय इलाज आहे. आता दोष कोणाला द्यायचा. खरं परमेश्वराने खूप दिलेलं आहे, आपलं खूप दिलेलं आहे. मला फिरायचा खूप नाद आहे, वाचायचा खूप नाद आहे. सिनेमा पाहाय, नाटकं पाहाय, फिर पाहतो, जरी शिकलो नाही तरी डोळ्याचं आहे. म्हणून ते पाहून माणसाचा एक स्वभाव आहे, आपल्यात जळपेपणा एक असतो एका कोपऱ्यात. कुठं पाहिलं का मला असं असायला पाहिजे आणि तेच मी माझ्या गावाच्या कामात आणला तो जळपेपणा. जिथं काय मला चांगलं दिसलं ते माझ्या गावात पाहिजे असं मला वाटलं, त्याचा फायदा इकडे झाला मला. काय दुसरं काय. 22 पुरस्कार मिळाले गावाला आत्तापर्यंत, 3.5 कोटी रुपयाचे पुरस्कार आहेत. खूप लोक आले, मागचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आले, शरद पवार साहेब आले, पंकजाताई आल्या, मुनगंटीवार साहेब आले, लोणीकर साहेब आले, आदित्य ठाकरे साहेब आले, अधिकारी कितीक आले, दुसऱ्या राज्यातले सभापती मंत्री आणि प्रत्येकाने काही ना काही देऊन गेले. आम्ही न मागता खूप दिलं आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी दिलं आणि मी कोणाच पक्षाचं नाही. सगळ्याला वाटतं आपल्याच पक्षाचं आहे. काय आपल्याला घेणं आहे, ते कोणत्याही पक्षाचे असो आपल्याला काय. आपल्या गावासाठी येतंय, आपल्याला काही मदत करते, आपल्या तोंडावर हात फिरते, बरं झालं ना. आपल्याला काय घेणं आहे. अनेक संस्था आल्या, मला तर असं वाटतं देशातली एक संस्था अशी नसन की ती माझ्या गावाला आली नसन आणि तिनं पाहिलं नसन, अभ्यास केला नसन. मोठ्यातल्या मोठ्या, मग ते टाटा बिर्लाची असू द्या, रिलायन्सची असू द्या, अजून कोणते श्री श्री रविशंकर असू द्या, नाशिकचे मोरेदादा असू द्या, RSS असू द्या, कोणते असू द्या, मला कोण मुस्लिमचे असू द्या, ते इस्लामी कोणते बी, आणि मला सगळे चालते. कारण तुम्हाला शपथ खाऊन सांगतो माझा अनुभव, मला वाईट कशात दिसतच नाही हो, कशात दिसत नाही. आमच्या पोटात काही काळा असलं का मग आम्हाला सगळं वाईट दिसतं, हे माझं मत आहे. मग काय वाईट नाही, कुठंच वाईट नाही, सगळे तेच कामं करू राहिले. आणि आनंद हा तुम्ही मनाने घ्यायचा आहे. मागच्या महिन्यात मी हैदराबादला एक संस्था आहे NIRD तिथे गेलो होतो ट्रेनिंगला शिकायला. कोणाला शिकायला गेलो तो माहिती आहे, श्री श्री रविशंकरचे 250 माणसं आणि धीरूभाई अंबानीचे 250 माणसं. तिथं 3 दिवस ट्रेनिंग होतं, त्यांना देशात त्यांनी गावं घेतले या 500 लोकांनी, त्या गावाचा त्यांना विकास करायचा. केंद्र सरकारला विचारलं बाबा आम्हाला करायचं आहे, हे आमचे 500 माणसं, लाख लाख 1.5 लाख त्याला पगार, पण आता करायचं काय. केंद्र सरकारने सांगितलं बाबा त्या संस्थेत जा NIRD, ते तुम्हाला सांगतील. मग या एवढे लोक युवानंद तिथे गेले देशातून आणि त्याला शिकायला मला दिलं. हा मी म्हणलं धीरूभाई अंबानीने इतकं वर्ष काय केलं मग. म्हणजे त्याने त्याच्या क्षेत्रात जरी काम केलं असलं तरी मी माझ्या क्षेत्रात आनंदी आहे, सुखी आहे ना, असं तर मला काय समाधान नाही. कशाला पाहिजे मला वावर, कशाला पाहिजे मला पैसा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजाला टोपलं भरून सोनं भेट दिलं होतं, सत्य घटना आहे. महाराजांनी घेतलं नाही, कशाला पाहिजे म्हणे मला, माझं मी वाटून दिलं लोकाला, तो कशाला घेऊ. शिवाजी महाराजाची भेट नाकारणं सोपं नाही. आमदार संघ फोटो काढायचं तर टंगड्या टंगड्या घालतो आरामखोर. महाराजाची भेट नाकारली ना, तिथं एक अभंग लिहिला महाराजांनी, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, म्हणजे माती समान सोनं नाणे आम्हाला. हे अभंग आम्ही रातची म्हणतो तरी सकाळी मतदानाचे 1000 घेतो म्हणलं, लय झालकाट्याने कुठं पार मारते कळलं आम्हाला, नाही कळला ना, नाही कळला ना. तुम्ही आम्ही पाटील किती याच्यातला एक भाग आहे अनुरेणू सारखा, पण आपण आपलं करत राहायचं. जग काय म्हणन, जग काय करेन, तिकडे लक्ष द्यायचं नाही. परमार्थातली एक मोठी एक आणि गुरुजीतली एक मोठी गडबड तुम्हाला सांगतो बघा. मी लहान असन, 25-30 वर्षापूर्वीची घटना असन, 30 पंढरपूरमध्ये आचार्य वेदांत वाचस्पतीचं प्रवचन 9 दिवस ऐकलं एका ओवीवर मी.
सत्य घटना अहिल्याबाई होळकरवाड्यात ती ओवी अशी होती, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो, वाचस्पती माणूस 9 दिवस बोलला एवढ्या एका ओवीवर। मी भी ऐकलं, काय काय ऐकलं काय कळलं माझे मला माहिती आहे, मला नाव ठेवायचं नाही, माझे गुरुजी येते पवार महाराज, पण त्या ओवीचा खरा अर्थ मला कधी कळला सांगू तुम्हाला। 2005 माझे गाव हगणदारी मुक्त झालं, आम्हाला दिल्लीला बोलवून आमचा सत्कार केला कलाम साहेबाच्या हस्ते। तिथे कलाम साहेबांनी एक शपथ आम्हाला दिली की बाबा हो तुमचं चांगलं झालं, तुम्ही इतर गावात जा, लोकांचे पाय पडा, लोकांना विनंती करा, त्यांचं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा, हा त्या ओवीचा अर्थ आहे। ते नाही कळलं आम्हाला, हे किती कळलं, मग मी ठरवलं इतक्या अवघडत जायचंच कशाला, मग ते 9 दिवस ऐकलं ना मी, मला नाही काही कळलं, भावनेपोटी ऐकलं मी। दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, दोन्हीचा दर्जा कमी असं नाही, पण जे मला कळतं ते कामाचं आहे ना, जे कळत नाही त्याला काय करता। इथंच आमची गडबड झाली आणि आमचा विकास रोखला। समाजाला जे कळतं ना ते द्या, माझा विकास गावातल्या लोकांनी का ऐकलं, माझं बोलणं त्यांना कळलं, मी त्यांच्यात मातीत बसलो, त्यांच्या त्यांनी शिवे दिलं मी दिलं, त्यांनी धरलं तर मी धरलं, एक रूप झालं ना, त्यांच्या भाषेत राहिलो ना, त्यांना जसजसं कळन तस तसं सांगितलं ना। आम्ही एकदा सांगून दिलं आणि गज बसलो का असं नाही चालत। बघा, महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं? वेलाचं। इथं बसलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, हे कोणातरी गुरुजीनं सांगितलं। आता त्याला काय वाटलं हे पुढं चांगलं होऊन जाईन, तुम्ही विद्वान लोक आहे, महादेवाला जर बेल आवडतो तर आम्ही शिवरात्रीच्या दिवशी काय करायला पाहिजे, असलं कोणी तर मी इथं पाय धरीन त्याचे, बेल लावणाराचे नाही। आम्ही काय केलं माहिती आहे, एक अर्ध कुठं येतं पुरं वरमडून आणलं आणि त्याच्या भोकंडी टाकून दिलं, तुला आवडतं ते घे, लावीन कोण? त्या गुरुजीने पूर्ण सांगितलं असतं ना की शिवरात्रीला आयुष्यात एकदा तरी बेल लावा, तर कितीतरी बेल झाले असते, अंदाज नसता आला एवढा। ही त्याची चूक आहे असं नाही, याची चूक आहे असं, पण तो गॅप राहिला, गॅप। माझी आई वारली 6 महिने झाले, ती राख मी पैठणला नाही नेली राखील गंगा, जनरली काय करते गंगाला नेते म्हणे, मी 5 खड्डे केले तिथंच, 5 खड्ड्यात थोडी थोडी टाकली, 5 झाडं लावून टाकली, मस्त लागलं आईचं। तुम्ही चांगला विचार करा, त्या राखीपैकी एक चमचाभर राख घेतली, तुमच्या आईची आहे बापाची आहे नवऱ्याची असेल, एक गिलासभर पाण्यात टाकली आणि तुम्हाला प्यायला दिली, तुम्ही पिईन का? नवऱ्याची असली तर नाही, बापाची असली तरी, मग दुसऱ्याच्या पाण्यात कशी टाकता? नाही कळलं ना आम्हाला, किती साधी गोष्ट आहे। त्या दिवशी सांगणाऱ्यानं सांगितलं असेल गंगेत ना, त्याची कारणं वेगळे असू शकते, एकमेकाला नाव ठेवत बसायचं नाही। त्या दिवशी गंगा धो धो वाहत होती, आत्ता वाहती का? तिचं डबकं झालं ना आता, आता नाही झालं असं ते, मग काळानं रूप बदला, जी आर बदला, नसन तुमच्या याच्यात तरी बदला। साहेबाकडं कोणा याचिका दाखल नाही केली म्हणे, तरी त्यांना कल्पना आली, त्यांना वाटलं की नाही झालं, त्या तिसऱ्या लोकांसाठी स्मशानभूमी पाहिजे, त्यांना व्यवस्था पाहिजे, होऊ शकतं ना, काय मरमर आहे, काय परिस्थिती, आम्हाला वाटलं पाहिजे, आम्हीच पुढं होऊन करायचं नाही का नाही करायचं, अनेक गोष्टी आहे, अनेक परंपरा आहे, विविधता आहे, नाव ठेवायचं नाही आपल्याकडे, नुसते नाव ठेवते, प्रत्येकात मजा आहे, प्रत्येकात आनंद आहे, प्रत्येक सण आहे, महिन्याला सण आहे, महिने आहे, महिन्याला पुण्यतिथी आहे, त्याचा आनंद घ्या, त्याच्यापासून चांगलं करून घ्या ना, आम्ही नाव ठेवतो। ते व्हॉट्सअपचं कार्ड होतं गणेशरावनं, काय काय रोज होतं, एक काय येतं आपल्याकडे, ते ब्राह्मण समाजाला लेट टार्गेट केलं जातं, त्यांनी आम्हाला लुटून खाल्लं, त्यांनी आम्हाला लुटून खाल्लं, काय लुटून खाल्लं मला कळतच नाही हो, कसं काय लुटून खाल्लं? तुम्ही घर बांधलं 15 लाखाचं, तुम्ही गेले गुरुजी मी त्या घरात राहायला कधी जाऊ? ते म्हणलं शुक्रवारी 4 वाजता जाईन, दी 200 रुपये, त्याचं काय चुकलं हो? काय चुकलं, काय त्याचं काय चुकलं? अरे आम्हाला अक्कल नाही, आम्ही अजून म्हणायलाच तयार नाही,
त्याने लुटलं त्याने लुटलंच म्हणते आम्ही त्याने कसं काय लुटेन बरं ते कुठं आलं तुमच्या घरी का बाबा तू कधी जातो म्हणाला आम्हीच जातो म्हणजे आमचा कमकुवतपणा आमचा मूर्खपणा दुसऱ्यावर ढकलायचं ही रीत पडली आमच्याकडे असं नाही होत आणखीन ह्याच्या पुढची गंमत सांगू आमचे गुरुजी बसलेले आहे आता बकरी जर वाघाच्या पिंजऱ्यात गेली तो काय म्हणून मला महाशिवरात्र नाही म्हणणार ना हो अरे असे वाघ असे झाळे हा विषय जातीचा नाही आहे एक जात आहे एक हलकटाची जात एक मध्यम हलकट एक उच्च हलकट आणि हे प्रत्येक जातीत आहे त्यांची जात वेगळी आहे पण आपण जातीचं वर्गीकरण वेगळं करतो इथं बसलेले कोणचे एका जातीचे नाही आहे खरं सांगू तुम्हाला इथं बसलेले सगळे एकाच जातीचे म्हणून एका ठिकाणी बसले हे आम्हाला कळण त्या दिवशी तेव्हा आमचा विकास होईल ना हाच मोठा फाल्ट आहे आमच्यात वर्गीकरण वेगळं वेगळं करतो चांगल्याची जात आहे ती चांगलीच राहणार आहे एका बाजूनं वृद्धाश्रम खुलं ते एका बाजूनं आई वडिलाचे अनेक वर्ष असे कार्यक्रम करते ही एक जात आहे ना चांगल्याची म्हणून एक मला एक आता तुम्हाला एकच विनंती करायची तुमची आमची जी जात आहे ना वजह तुमच्या आमच्यावरच आहे आणि आपण दरवाजा लावून बसतो ते करतील म्हणतो होणार नाही तुम्हाला आम्हाला पुढे यावं लागणार आहे तुम्हाला आम्हाला हे करावं लागणार आहे ज्यांच्याकडून होणारच नाही त्यांच्या भरोश्यावर आम्ही बसलो आपल्याला त्यांनाही नाव ठेवायचं नाही त्यांची जातच वेगळी आहे 7000 आमदार झाले म्हणते आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रात किती एका आमदाराने एका पंचवार्षिक योजनेत एका गावाचं कल्याण केलं असतं तरी 7000 गावं झाले असते मग जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष सरपंच सभापती आणि पंचायत समिती हे तर कणू किती झाले पता नाही काय बरं एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो याच्यातल्या कोणाला अक्कल नाही आहे आहे कोणी मूर्ख आहे ते मूर्खाने आम्ही मूर्ख आहे का आम्ही त्यांच्या भरोश्यावर बसलो आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ना आपली आपण करा सोडू नको म्हणून आपण आपलं काम करायचं आम्ही आमच्यासाठी करू आमचं पाहून लोक लाजतेन करतेन काय करायचं आम्हाला आमच्या दारात 4 झाडं लावायची आमच्यासाठी एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो रोज एका माणसाला आम्हाला काय शिकवलं या जगात माणूस जन्माला आला तर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं 100% खोटं आहे सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो आणि तो झाडातून मिळतो आय मेली तरी पोरग जगन ऑक्सिजन नाही मिळालं तर जगणार नाही आय मराव असं आपलं म्हणणं नाही झाड महत्त्वाचं आहे हरामखोरांना 4 झाडं आयुष्यात ते कधी लावले नाही पण जाताना 4 क्विंटल घेऊन जातो त्याला वड्याला फेकून द्यावं त्याला कधी लावलं का म्हणा विचारण त्याला द्या ना फेकून फळाचे लावा झाडं पोरं फळं खातेन मी गावोगाव 4000 गावात गेलो मी आत्तापर्यंत 15 लाख किलोमीटर प्रवास झाला माझ्या गाडीत मी म्हणलं कलाम साहेबांनी आम्हाला सांगितलं जाणार शेवटपर्यंत जाणार माझी शेवटची एकच इच्छा आहे एवढं भाग्यवान नाही आपण पण कलाम साहेब गेले तसंच जावं अशी माझी इच्छा आहे काय लागत नाही आपल्याला जीवनात दुसरं काय लागत नाही काय घेणं नाही देणं नाही कशाला काय पाहिजे काय करता डोक्याला ताण येतो माणूस एकदा भुंग्यासारखे ते चक्रव्यात पडलं माझं तुम्हाला एक प्रश्न विचारू आपण महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो बाबासाहेब आंबेडकरची आणि आपल्या आजीची काय गंमत झाली बा आजीनं वाडा ठेवला आजीनं वावर ठेवला आजीनं लग्न केलं आमचं आजा आमच्या ध्यानात नाही ते आमच्या ध्यानात आहे याचं कारण असं आहे ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले आमचा आजा वाट्याच्या पुढे जाऊ दगड ठोठवू मेला कधी नगरपालिकेची पट्टी भरली नाही कधी कोणाला सोयीनं बोलला नाही याला कोण ध्यानात ठेवीन
मग आता आम्ही असा विचार करायचा आहे का आम्ही कोणासारखं जगायचं, आम्ही इथं जन्माला आलो कशासाठी, आमचं नेमकं काय काम आहे, येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, कोणालाच नाही, सगळ्याला माहिती आहे, मग कशासाठी आलो इथं? मग आम्हाला साने गुरुजींनी सांगितले, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी, जगी जे ही नातपत दलित तया जावो नि उठवा. आम्ही म्हणतो करत नाही हो, करत नाही, काय लागत नाही हो, आमच्या गाडगेबाबाचं पोरग वारलं, निरोप आला त्यांना एका गावात कीर्तन करीत होते, आता वारलंच म्हणे मी आलोर कुठं जिंद करीन त्याला, घ्या मदत करू. कलाम साहेबाच्या घरी गेलो मी रामेश्वरला, नंतर त्यांच्या भावाला भेटलो, अजून मंजुरी करते काय काय उदाहरण काय पाहिजे मला. कलाम साहेब जास्त का भावले, मागचे तिन्ही जे नावं घेतले मी, तुकाराम महाराज, गाडगेबाबा, तुकडी, मी पाहिले नाही. आपले अनेक संत राष्ट्रपुरुष आहे आपल्या देशात, शिवाजी महाराज आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे, सावित्रीबाई, पण आपण नाही पाहिले. मी पाहिले कलाम साहेब पाहिले, स्वतः कळले ते काय पाहिजे, लग्न नाही केलं आपल्यासाठी. आम्हाला त्यांच्या धर्मातल्या दोन दोन बायका दिसतात, चार चार पोरं दिसते, पण कलाम साहेब बिगर लग्नाचे राहिले हे काहून दिसत नाही आम्हाला. म्हणजे काय पाहायचं इथेच त्यांना ठरवायचं आहे ना. मी चार पोरं दोन बायकाचं समर्थन करतो असं नाही, पण आम्हाला चांगलं दिसलं पाहिजे, वाईटवर का नजर जाते आमची. म्हणून चांगलं चांगलं पहा, आपल्या गावासाठी चांगलं करा, चांगलं पाणी प्या, 5 लिटर पाणी लागतं रोज पोटात. मी पहिलं आमचं माझ्या इथे रोज 10-15 महिला आजारी पडत होत्या, 94 दोन दवाखाने होते 94 माझ्या इथे खाजगी, डॉक्टरचा बिल्ले राग आहे मला. काही काही लोक दवाखान्याला भूषण समजत येऊ, दवाखाना ही भूषणाची गोष्ट नाही, दवाखाना असला पाहिजे, डॉक्टर असला पाहिजे तो वेगळा, पण चार दवाखाने गावात म्हणजे भूषण आहे असं नाही. इथे 94 दोन डॉक्टर होते माझ्या इथे, दोघं पळून गेले, 10 रुपये धंदा होत नाही, कवर बसतील तिथे. तुम्ही विचारून पहा, मी जेवढं बोलतो ते एकही शब्द खोटं बोलत नाही. आयुष्यात माझे दोन नियम आहे, एक माझ्या 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, एक मी कधीच खोटं बोलत नाही, दोन मी कधीच हरामाचे 10 रुपये खात नाही. दोनच गोष्टी आपल्याकडे, तिसरं भांडवल नाही, काही लागत बी नाही, त्याच्यामुळे कुणाची भीती नाही, कुणाचा रागही नाही, कुणाचं मत्सरही नाही. आपलं ज्यांना जेवढं होईन तेवढं आपलं खारुताई सारखं चिमण्याच्या वाट्यानं आपलं आपलं करत राहायचं. खूप लोकांनी समाजाने खूप मान दिला, खूप ना, तर माझी इथं लायची उभं राहायची लायकी आहे का? नाही. का समाजानं उचललं? याचा अर्थ समाजाला चांगल्या गोष्टी लागत्या असं त्याचा अर्थ आहे ना. महाराष्ट्रातल्या सगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्याचं ट्रेनिंग घेतलं मी यशदाला, सभापती अध्यक्ष, जेवढे पोरं आता सिलेक्शन होते ना MPSC UPSC पुण्यामार्फत यशदामार्फत ट्रेनिंगला धाडते माझ्याकडे 2 दिवस. कलेक्टर झालेलं पोरग जेव्हा सर म्हणतं ना मला, त्याची चूक नाही विचारायचं, तो त्याचा मोठेपण आहे, पण मला असं कुठं गेलो कुठं आलो यायचं काही कळतच नाही सर म्हणलं. आता आपल्याला त्याच्यातून एवढंच शिकायचं आहे पुन्हा पुन्हा की तुमचं काम तुम्ही मनापासून करा. सगळ्या राज्यात गेलो मी, मिटिंग घ्यायला जातोय, चित्रपट सृष्टीतले लोक असतील, सयाजी शिंदे असतील, नाना पाटेकर असतील, मकरंद नाना यांच्याशी भेटलो, बोललो, योग आला ना हो, या कामामुळे योग आला. अक्षय कुमार त्यांनी ते पिक्चर काढला होता टॉयलेट लव्ह स्टोरी, आम्हाला घेऊन गेले होते एक दिवस आमच्याबरोबर राहिले झाशीला, झाशीला शूटिंग झाली होती. काय पाहिजे आपल्याला? आणखीन लागतं काय माणसाला? ते उगं येड्यानी करीत असेल तर हा ना हो, काय मी ऐकलं होते सिमेंटात खाल्ले, कोळशात खाल्ले, दगडात खाल्ले, आता संडासात बी खाते म्हणलं रे हलकट झाले. ते काय माणसं आहे का होते? कशासाठी खाते, कशासाठी काय करता? तू काय गरज नाही माणसाला, काय लागत नाही, पोटापुरतं असं पोटापुरतं करा, जेवढं आपल्याच्यानं होईन दुसऱ्याचं करा, आपलंही करा, एकमेकाला नाव ठेवू नका. आपल्या देशात खूप चांगल्या गोष्टी आहे, खूप चालणं बोलण्यासारखं आहे, करण्यासारखं आहे. खरंच उशीर झाला, मला तुमच्याशी खूप गोष्टी किती वेळ बोलायला आवडलं असतं. मी एक दोन गोष्टी सांगतो आणि आटपून घेतो. यासाठी आपल्याला एक करणं हे एकमेकाला समजून घ्या, शेजाऱ्याला समजून घ्या, अधिकाऱ्याला समजून घ्या, पुढाऱ्याला समजून घ्या, त्याला कळत नसेल तर त्याला शिका, आपल्यापासून आपण प्रथा चालू करा. काय प्रॉब्लेम आहे? आपल्याकडे जनरली बाई लग्न होऊन पहिल्या दिवशी घरात येते, काय करते गृहप्रवेश करायला?
काहीतरी है की नाही? इथे आहे का इथं आपाच माता भगिनी येणं बी ओलांडून आले असन? कोणालाच माहीत नाही कोण ओलांडून आले ते. मागचीने सांगितलं ठोकर म्हणून येणं ठोकरला. बरं साहेब उद्घाटन बी कशाचं करते माहीत आहे? ठोकरा ठाकरेचं. ठोकरा ठाकरेचं उद्घाटन केल्यावर कसं व्हायचं? त्याला नाव गोडच दिलं म्हणून नाही, द्या ठेवा करा चांगलं आहे. अनेक प्रथा आहे त्या चांगल्याच आहे, आपल्याला कळत नाही म्हणून आपण नाव ठेवतो, हा खरा मुद्दा आहे. पण मला काय म्हणायचं आता का आपण त्याला नवी जोड द्या, जुन्या तर राहून द्या पण नव्याची जोड द्या. आम्ही 2 वर्षापासून काय केलं पोराला सांगितलं की बाबा हो गृहप्रवेश करताना तुम्हाला तांब्या ओलांडायचा ओलांडा, पण त्याच्याबरोबर नवरा बायकोने एक झाड लावा दरवाज्यात, मग घरात जा. चालू झालं ते. एक म्हातारी आली तिथं, ती म्हणे 4 वाजता टाईम होता उन्हाचा टाईम, पोरीला खड्डं करू राहिली, पोरग खड्डं करू राहिलं, माती काढू राहिली, झाड लावू राहिले. पहिल्या दिवशी मेले भाजक्याचेच काम असेल म्हणे. म्हणलं हो आजी मॅच सांगितलं महाच काम आहे ते, काय करा. पण हे नवीन निघालं म्हणलं. आता काय नवीन निघालं म्हणलं? हे गुजरातहून आलं. ते म्हणे काय आलं गुजरातहून? म्हणलं पहिल्या दिवशी पोरांना झाडं लावलं दोघांना, तर लेकरं बाळ जगत येणं ते जगत नाही. म्हातारी माती लोटू लागली, सत्य घटना आहे तुम्हाला. खरं 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 म्हणे काय बिघडलं आमचं? एक झाड लागलं ना. नवीन प्रथा अशा करा बुद्धिवंत शिकलेल्या लोकांनी. काठी तर मोलडी नाही पाहिजे, साप तर मेला पाहिजे. खरा अनेक गोष्टी बदल करायला आम्हाला अनेक. तुम्हाला अजून एक सत्य घटना सांगतो मी. माझ्या इथे वड सावित्री पौर्णिमेला 70 वडे लावले मी. मी नाही लावले, ग्रामसेवकाला म्हणलं अरे उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे वड्याचं रूपान. ते म्हणजे साहेब वडाला लई जागा लागते ना, आपल्या गावात कुठं जागा आहे? त्याच्या डोक्यात थीट बसलं वड. म्हणजे म्हणलं आपल्याला लावायचे नाही, तू फक्त रोपं आण. तुम्ही असं काय करतं लावायचे नाही मग रोपं घ्यायला? म्हणलं आण. आणलं रोपं ग्रामपंचायत पुढे ठेवले, 70च मिळाले. त्या नर्सरीचे तेवढे होते. लाऊडस्पीकर आहे असं दोंडी द्यायला गावात, त्याच्यात दोंडी दिली की उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे. आणि तुमच्यापासून शिकलो मी पाटील ते वड्याचं, हा ना. तुम्ही मला किस्सा सांगितला, मी तो कृतीत आणला. तो किस्सा सांगायला एवढा वेळ नाही. पाटील भारी सांगते तो किस्सा. आणि अलाउन्सिंग केलं की बाबा उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, महिलांना वडाची पूजा करायला पाहिजे, त्याच्यासाठी वडा आणलेले आहे ग्रामपंचायतनं. वडाची पूजा करणं अतिशय पवित्र गोष्ट आहे, पण आपल्या आपल्या वडाची करा. मी लाजलो नाही सांगायला, लाजलोच नाही. जे महिला भरभर आल्या तुम्हाला सांगा, 70 वडं अर्ध्या घंट्यात पुरले नाही. घेऊन गेलं ते लावा तिकडे तिकडे लावते, कुठं मला काय घेणं आहे त्याच्याशी. ज्या महिलाला पुरले नाही ते मला म्हणे दादा आमची वडं. म्हटलं तुमची वडं तिकडे कुठेतरी असते का? माझ्याजवळ खायचे वडा मिडा आले कशाचे? आम्ही ह्या लोक अज्ञानी असते नाचतेन, भावनिक असते नाचतेन, त्याचा समाजाच्या विकासासाठी फायदा घ्या ना. एकमेकाला नाव ठेवल्यापेक्षा का आम्हाला तरी कुठं वेद कळते, आम्हाला तरी कुठं संस्कृती कळते, नाही कळत त्याचा अर्थ तरी कुठं कळतो, नाही कळत. मग एकमेकाला नाव ठेवल्यापेक्षा ते चांगल्यात कसं घालता येईल, त्याला चांगल्याकडे कसं नेता येईल, असं आपण करायचं. अनेक गोष्टी अशा अनेक कितीतरी गोष्टी. दर महिन्याला आम्ही त्याच्यासाठी अख्खं गाव एकत्र जेवण करतो. सगळ्या जातीपातीचे लोक प्रत्येक महिन्याला भंडारा असतो. 7 दिवसात सप्ताहनी आमच्या इथे, ते महिन्यालाच आपलं एक दिवस जेवायचं. वर्गणी नाही फरगणी नाही, 15-15 ईसीच लोकांचं ग्रुप आहे, ते ग्रुपच एक कार्यक्रम ठेवतो असं जेवण करतं चाललं आहे. रस्ते चांगले आहे, झाडं चांगले आहे, पाणी अंडरग्राऊंड आहे, अनेक गोष्टी खूप खूप केलं आहे. तरी पण लोक नाव ठेवतच राहते, तो भाग वेगळा आहे. आणि एवढं सोपं आहे असंही नाही आहे, पण याच्यासाठी तुम्ही आई झाले तर त्रास बी होत नाही ना. आई व्हा, आई झाले की मग कायचा त्रास होत नाही. आम्ही आई होत नाही ना, आमचा मुख्य प्रॉब्लेम ती आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, समाजाला समजून घ्यायचे तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. खूप गोष्टी अशा आहे, खूपच लांबलं ते, मी आखड्याला जातो आणखीन लांबतं ते. समजून घ्यायचा एक विषय असा आहे आपल्याला, आपण सगळ्यांनी एकमेकाला जर समजून घेतलं तर आपलं कसं चांगलं होईल. माझ्या जीवनातला एक समजून घ्यायचा किस्सा सांगतो, आटपतो.
माननीय खूप मोठाले लोक बसलेले, मला लाज वाटते, सव्वा नऊ वाजले, मी सातवी शिकलेलं आहे, मी सांगितलं माझी बायको माझ्यापेक्षा सात वर्गानं माग आहे. समजून घ्यायचा विषय तो सत्य घरातली घटना आहे. आणि आता ही नवीन पिढी बी फार बुद्धिवान निघाली, यांना सांभाळून घ्या. भयानक तेज पोरं आहे, दोन वर्षाची चार वर्षाची मी अनुभव घेतो, काहीचे काही बी तुमच्या बी सगळ्या घरात लेकर बाळ आहे, वाद करायचं नाही, त्यांना समजून घ्या, चांगल्या दिशेने न्या. माझी एक नात आहे शेजारी, जरा हिंदीत बोलते ती, तिचा माझा सल्ला आहे, लय मी गेलो की तिच्यापाशी बसते, नात मुलीची मुलगी आहे, शेजारीच आहे, त्या पोरीनं बी मनानात पटलेलं आहे, त्याच्यामुळे शेजारी आहे. हा ना, ती मला म्हणे पप्पा, म्हणलं पाय तोयच्यानं होत असलं ते, तू मला काय प्रॉब्लेम नाही बाय, जमलं द्यायचं जमलं. मला आत्ता कळतं तिने का ते केलं, म्हातारी उठायच्या आधी, तिच्या आधी ती ना, तिने तेव्हा विचार केला होता का, पाची पाची दुसरीकडे जाते आणि मग कसं व्हायचं, मग बरं आहे ना, आपलं जसं असेल तसं शेजारी कुठंतरी जायचंच आहे ना. लेकीची जात अशी असते, कळत नाही. जर मी तात्या झालो असतो सैराटमधला, तर आता भाकरीला मोतल झालं असतो. म्हणून आपण आपला विचार केला पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे, समजून घेत नाही, घाई घाईत निर्णय घेतो आपण. तो जर समजून घ्यायचा विषय, तर तिची ती पोरगी आहे, मी घरी गेलो एक दिवस, ती नाराज होता चेहरा तिचा, मिरच्या निशित होती. अरे म्हटलं क्या होगा, ती हिंदीत बोलती, ती का बोला नाच, अरे क्या होगा क्या होगा, बोला ना, तिचं भाऊ टी व्ही पाहत होता, ती मिरच्या निशित होती. मला कळलं प्रॉब्लेम काय झाला, म्हणलं हिला मिरच्या निसायला लावली आणि तू टी व्ही पाहतो हरमखोर, हा प्रॉब्लेम तो आहे. मग तिला बल येलं, म्हणलं हे कारण आहे का, मग जरा चेहरा खोलला तिचा. हा म्हणे ठीक आहे. अरे म्हणलं जाऊ दे, एवढं काय मनावर घेते, उसको आपण सजा देंगे. आता आमच्या घरात मी म्हणजे उच्च न्यायालय, तिला खरंच वाटलं सजा देईन म्हणजे देईन. उच्च न्यायालयात बी माणूस असतो, हे त्या लेकराला काय कळन हो, नाही कळणार ना, क्या सजा देंगे म्हणे. आता मी लय डोकं लावलं, मी म्हणलं हजारो लोकात जातो आपण, एवढं काम शिकलो, बोलतो, भाषणं देतो, गिला बनायला काय लागेल. म्हणलं उसको अशी सजा देंगे, पोरगी लहान आहे, दोन तीन वर्षानं, पोरगं मोठं आहे, तरी मला वाटलं पोरीचं लग्न आधीच होईन. म्हणून मी म्हणलं उसको क्या करेंगे हराम खोरकू, तेरी शादी पहिले करेंगे उसको पीछे रखेंगे. मी डोकं लावलो, मला म्हणे अबे गदे, सजा उसको दे रहा की मेरे को दे रहा. मला नवीन पिढीचं वर्णन करतोय मी तुमच्या पुढे, त्यांना सांभाळून घ्या, फार गडबड आहे, फार गडबड आहे, आम्हाला समजणं अवघड आहे. तुम्हाला मी शपथ खाऊन सांगतो, तुम्ही किती बुद्धिवान असले तरी सहा वर्षाच्या पोराच्या बुद्धीची तुम्ही आज बरोबरी करू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून सांभाळून घ्या, भयानक भयानक पुढचं आहे ते. तुम्हाला कसं हँडल करायचं करा. माझी बायको मी सांगितलं माग सात वर्षानं आहे, समजून घ्यायचं आपला, तिथे किस्सा आहे खरा. तिला लग्न झालं काही कळतच नव्हतं, स्वयंपाक येत नव्हता, इंग्रजी शब्द येत नव्हता, काहीच कळत नव्हतं. लय भोळी बाई, दिसायला साधी, साधी म्हणल्यापेक्षा काय धोरणात नाही. 14 वर्षी लग्न झालं केलं तिच्या बापाने. इंग्रजी शब्द ते सोडा, मराठीतले बी काही कळत नव्हते. आता एखादा माणूस म्हणून झालं काहीच कळत नव्हतं म्हणतो, दिसायला धोरणात नव्हती, मग येणं काऊन केली, असा प्रश्न पडतो ना. तर ही बी तशीच केस होती जाईल. जर तिच्या बापानं ती मला दिली नसती तर मी रामदेव बाबाकडे सुपरवायझर म्हणून राहिलो असतो, एवढा लायकीचा होता माझ्या. माझ्यात बी ती लायकी नव्हती का कोणा मला पोरगी द्या म्हणून. असतो काळ, तो का बसून राहिला का, नाही राहिला, तिला कळत नव्हतं. माचीस हा शब्दसुद्धा तिला कळत नव्हतं, सत्य घटना आहे. आम्ही दोघं असं बी गप्पा मारतो, आमचा लई विचार आहे, तिला काय वाटत नाही. तुम्ही आल्यावर जरी विचारलं ती म्हणेन हा नव्हतं कळत, मग आता काय करा त्याला. आता ती आम्हाला समजून सांगते 20 वर्षात हे असं नाही असं करा, असं नाही असं करा, आणि राईट सांगते. काही गोष्टी काय असत्या, एकदा काय झालं, माझ्याकडे हे तुमच्या तारखा येते ना डायरीत लिहितो मी, 19 तारीख कुठं, 20 तारीख कुठं. जर एखादा फोन आला ना, त्या माणसानं जर म्हणलं मला 27 तारीख द्या, ती राहती अशी जेव घालीत राहते बसलेली, तर मी सांगत राहतो मी डायरीत पाहून सांगतो.
का मला एकदम सांगता येत नाही. तिच्या डोक्यात एक गणित फिट बसलं हे त्याच्यात पाहून सांगतो. म्हणजे त्याच्यात काय आहे की तरी. एक दिवस मी जेवलो ती डायरी राहिली टेबलवर आणि पुढं गेलो आणि ती मला म्हणे अहो ते तुमचं पंचांग राहिलं म्हणे. मला काही कळा ना गरगड मागायचं पंचांग हे काय ना म्हणे. मी एक मिनटं विचार केला तिला अक्कल आहे म्हणू का अक्कल नाही म्हणू. काय खोटं बोलली ती. तिच्या नजरेनं ती पंचांगाची ना. हे ज्या दिवशी आम्हाला कळन त्या दिवशी आनंद आहे ना. मग मला कळलं का अरे मी बायको तू लई हुशार आहे. म्हणून समजून घेतलं पाहिजे आपण समजून. एकदा स्वाध्याय परिवाराचा कार्यक्रम असतो आमच्याकडे पांडुरंग शास्त्रीचा. त्या लोकांनी आमच्या गावात चांगली सुरुवात केली झाडं लावणं सोसखड्डे संडास. संडासचा तर फार मोठा किस्सा आहे. माझं गाव 15 वर्षापूर्वी 3 महिन्यात हागणदारी मुक्त झालेलं गाव आहे बिना सरकारच्या पैशाचं. मी ठासून सांगतो आज माझ्या गावातल्या काही महिला अशा आहे मी नावं घेतोय. शेवंतबाई जमदडे शेख जमीलाबाई छबाबाई राते मालमबाई कारले ममताबाई मुचक ह्या महिला विधवा होत्या. यांना मुलगा नव्हता यांना शेती नव्हती ह्या मंजुरी करत होत्या. यांनी 5-5 हजार रुपये बँकेचं कर्ज काढून 15 वर्षापूर्वी संडास बांधलेल्या महिला आहे. मी इथून दंडवत करतो त्याला. हे काय 12 हजार रुपये घेऊन बी बांधित नाही आत्ता 15 वर्षाच्या बाद. भोगेसाहेब आयुक्त होते तेव्हा पाहणे करायला आले ना त्या महिलांनी हात धरून भोगेसाहेबाला घरी नेलं होतं आमचं संडास पहा म्हणे. त्यातली शेवंतबाई जमदाडे जी आहे तिला घर नव्हतं. घर सत्य घटना आहे साहेब घर नव्हतं. तिने फक्त संडास बांधला झोपडं होतं असं. तिचा संडास दाखवल्यावर भोगेसाहेब आयुक्त होते मला म्हणलं हिचं घर कुठे. म्हणलं हिला घर नाही साहेब. अरे मला म्हणून तुला काही लाज वाटते की नाही तिला घर नाही. मग संडास बांधला म्हणलं आता चट होईन पुढे. म्हणजे घरकुल यादीत नाव असन एसी समाजाची बाई. म्हणलं आहे साहेब ते यादी पाठवली आम्ही. किती घरं आहे म्हणलं 28 घरं आहे. म्हणलं सगळं तिचं बी नाव आहे त्याच्यात. आता मंजूर झालं की तिला देऊन टाकू. दुसऱ्या दिवशी सकाळी 28 च्या 28 मंजूर. शेवंतबाई गावकडचे उपकार कोणाला कळत नाही काय चालतं. कोणाच्या पायी लक्ष्मी येते म्हणते ती अशी येते ना. मग ते स्वाध्याय परिवारचा आमचे संध्याकाळचा कार्यक्रम होता. एक दिवस ते जे कार्यक्रम घ्यायला आयोजक येते ते म्हणे दादा तुम्ही या आज संध्याकाळी तिथं. म्हणलं बरं बा आपलं कोणासंग जमतंच. म्हणलं येतो डबे घेऊन या म्हणे. म्हणलं डबे घेऊन येऊ आणि जोडीनं या म्हणे. म्हणलं जोडीनं येऊ. संध्याकाळी आम्ही दोघं डबे घेऊन गेलो तिथं डबा पार्टी म्हणून जोडीनं बसलो. काही जोड्या यायच्या होत्या काही आल्या. 17-18 जोड्या जमा झाल त्या. खूप मजेशीर किस्सा आहे पण सत्य घटनावर आहे. मग ती ताई आम्हाला ती शिकवणारी म्हणे दादा अजून काही लोक यायला उशीर येतो वर आपण डबा पार्टी करू म्हणे. कारण असं जेवण नव्हतं तिकडं. मग डबा घेऊन आलो होतो. म्हणलं ठीक आहे बाबा करा डबा पार्टी करायची तर डबा पार्टी. पण तोपर्यंत एक खेळ खेळू म्हणे. म्हणलं खेळा बाबा. काय खेळ आहे समजून सांगा. तो खेळ प्रत्येक माणसाला जीवनात खेळायचा असा खेळ येतो. त्या खेळाशिवाय जीवन नाही. मला योगायोगाने तो खेळ माझ्या पुढे आला त्या दिवशी. काय खेळ आहे म्हणलं बा आम्हाला एकदा समजून ते सांगा. ते म्हणे जोडी जोडीचा खेळ आहे बाई आणि पुरुष लक्ष्मी आणि नारायण. लक्ष्मी नारायण म्हणते ते महिलाला लक्ष्मी पुरुषाला नारायण. तो खेळ असा आहे म्हणे दादा लक्ष्मी लक्ष्मी ह्या बाजूनं बसतील नारायण नारायण ह्या बाजूनं बसतील. एकमेकाला ऐकू जाणार नाही असं. दोघाला 3-3 प्रश्न विचारू कानात. महिलाच्या कानात 3 प्रश्न विचारू तिनं उत्तर द्यायचे त्याचे. तेच प्रश्न तिच्या नारायणाला विचारू तेच त्यांना उत्तर द्यायचं. दोघांचं उत्तर सारखं आलं तर 10 पैकी 10 10 पैकी 10 असे मार्क. जर उत्तर सारखं नाही आलं तर मार्क नाही. तर काय धर्मसंकट आलं म्हणलं बाबा इथे येऊन फसलो. इतक्या दिवस घरात झाकलेलं होतं आपलं. आता गल्लीत उघडं झालं ते. आता काही इलाज नाही राहिला म्हणलं. भास्कर तिथून सुटका नाही. देवाच्या नावानं जे होईन ते होईन. मग सगळ्या महिलाला प्रश्न विचारले. माझ्या बायकोला बी विचारले तुम्हाला खेळाचा नियम कळला. कळला ना सगळ्याला. अजून समजून सांगायसाठी कर सांगतो. जर बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण तिनं सांगितलं देवेंद्र फडणवीस. माणसाला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण तिच्या नवऱ्याला हिने सांगितलं नरेंद्र मोदी. उत्तर चुकलं एक बी मार्क नाही. दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव 10 पैकी 10. ते खेळाचा नियमच तसा होता. त्या परीक्षा तशी होती.
मग सगळ्या महिलाला प्रश्न विचारले, तीन तीन त्यानं त्याच्यापर्यंत उत्तर दिले. मग आमच्या पुरुषावर बारी आली, ती सगळ्या पुरुषाला विचारले, माझ्यावर बी बारी आली. जे प्रश्न तिला विचारले होते तेच मला विचारले. त्याच्यातला पहिला प्रश्न असा होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय? मला मुली असल्यामुळं विचारलं. मला माहीत होतं 1/83 माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख आहे. आता सांगायचं तर पण खेळाचा नियम काय आहे? एक आलं पाहिजे ना. आता म्हणलं काय घोळ झाला युती तर काय नाही. आता तिने तारीख चुकली का महिना चुकला का साल चुकलं का काय झाला असेल तर होऊन मोठं धर्मसंकट आलं मला. मी विचार केला केला, सत्य घटना आहे साहेब. आणि मी उत्तर देऊन टाकलं, म्हणलं मला काय माहीत नाही भाऊ. 10 पैकी 10 पडले त्याला, 10 पैकी 10. वास्तविक पाहता 1/83 आहे त्याचं उत्तर. मला माहीत होतं पण मी सांगितलं नाही. त्याचं कारण मला त्या खेळात जितायचं होतं. माझ्या जोडीदाराला मला घेऊन चालायचं होतं. माझ्या जोडीदाराला ते समजायचं होतं. मला माहीत नाही म्हणलं ना कदाचित माझा अपमान झाला असेल, पण मला त्याचं दुःख वाटत नव्हतं. पण आम्ही आमच्या जोडीदाराला मला घेऊन चालायचं आणि खेळात जिंकायचं हेच माझं लक्ष होतं. त्या दिवशी मी एक गोष्ट खूप महत्त्वाची शिकलो त्या खेळातून, का तुमच्याकडे किती पैसा आहे या जगात याला काही किंमत नाही. तुम्हाला किती अक्कल आहे याला बी काही किंमत नाही. काही किंमत नाही. मग कशाला किंमत आहे? तर तुम्हाला किती जणाला घेऊन चालता येते त्याच्यावर तुमच्या अक्कलीची किंमत आहे. नाही तर काय उपयोग? ज्या पद्धतीनं आजचा कार्यक्रम आहे, यमुना प्रतिष्ठान घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्यांच्या बाकीच्या गोष्टीला महत्त्व आहे. नाही तर काय? तुम्ही घरातच बसले असते, कोंडून राहिले असते, थप्पीला थप्पी लावली असती तर एखाद्या दिवशी धाड पडली असती. काय त्याचा उपयोग? रोज पडायचे ना. काय ते कळत नाही. माझं शिक्षण नाही साहेब बसलेले, म्हणजे काय उलटं सुलटं बोलू नये. मी माफी मागून सांगतो. आपलं इथे चाललं काय नेमकं तेच कळत नाही हो. दुसऱ्या देशात गुरुजीबद्दल किती आदर आहे. गुरुजी म्हणून एक शब्द बोलतो. मी त्यांचं ऐकलं चरित्र, त्यांचे मुलं बाळं, त्यांच्या नातीनं त्यांच्याविषयी लिहिलेलं, त्यांच्या कार्यातले काळ, भोरासंग वागणं बोलणं. आता काहीच नाही, आमच्या देशात गुरुजीला किंमतच राहिलेलं. परदेशात असंही म्हणते न्यायालयसुद्धा गुरुजीला अटक करायची परवानगी नाही देत. इतका मान आहे गुरुजीला. सगळ्यात जास्त पगार गुरुजीला आहे. आमच्या इथं आत्ता येता येता टी व्ही चालू केली मी. आता तुम्ही गेले रायकन घरी, न्यायालयानं सांगितलं तरी त्याला अटक केलं, नको करू म्हणलं तरी केलं त्या माणसाला. कोण आहे काय माहिती, पुण्याचं कोणतरी काहीतरी आहे. आत्ता 5 वाजता म्हणजे तिकडे ऑर्डर असली, ऑर्डरच नाही आहे. उच्च न्यायालयाला अधिकार नाही गुरुजीला अटक करायची. आमच्या इथं उच्च न्यायालयानं सांगितलं की त्या माणसाला अटक न करू तरी केली म्हणे. म्हणजे नेमकं काय चाललं? याच्यामुळे समाजाचा आमच्यावर विश्वास राहिला नाही. आणि ते टी व्हीवर बसते 2-4 मिनिटकी जेच बन करते. काय बोलते त्याची त्यालाच कळते साहेब. का ते गुरुजीच आहे ना, ते गुरुजी आहे. हे पत्रकार लोक, टी व्हीवाले, तिथं बसणारे, हे बोलणारे आम्ही ऐकतो, आम्ही पाहतो, मग तेच आम्ही अनुकरण करतो ना. म्हणून तमाम आपल्या देशातल्या गुरुजीला माझी हात जोडून विनंती आहे, आपल्यातल्या खऱ्या गुरुजी जागी करा. ह्या समाजाला काहीतरी आपण देणं लागतो असं ठरवा, यांना द्या. इथं देण्यासाठीच आपण आलेलं आहे, इथं घ्यायसाठी आलेलं नाही आहे. जेवढा देण्यात आनंद आहे ना. 1 वर्षाचा मुलगा असतो, त्याची आई त्याला ती सजवते, त्याला आंघोळ घालते, पावडर लावते, गन पावडर करते, दागिने घालते, काजळ लावते. त्या 1 वर्षाच्या पोराला कळतं का हो? मग आई करते कोणासाठी? तिला स्वतःला आनंद मिळतो ते चांगलं दिसण्यात. हे ज्या दिवशी आम्हाला कळन ना, नसन कळत त्यांना, नसन ती खेड्यातले असतील, ती येडे असतील, नसन आंघोळ करीत, नसन संडातलं बाहेर जात. आम्ही करायचं आहे ते चांगलं दिसायसाठी, आमच्या नजरेला चांगलं वाटायसाठी. आमच्यातल्या चांगली आई आणि चांगला गुरुजी जागी झाला तर ह्या देशाचं भवितव्य काय दूर नाही. खूप चांगलं आहे. पुन्हा एकदा मला इथं बोलावलं, माझा आदर सत्कार केला. खूप मान्यवर मंडळी आहे, त्यांच्या आपण पायाच्या नखा इतकी आपली लायकी नाही, तरी त्यांनी वेळ काढला, बसले, ऐकून घेतलं. यात मी मला समजतो. बोलायच्या नादात, माझ्या शिक्षणानं म्हणा, खेड्यातलं असल्यानं म्हणा, एखादा शब्द खलवर झाला असेल, चुकीचा झाला असेल, दोन्ही कान धरून आपली माफी मागतो. पण आपलं लेकरू म्हणून पोटात सांभाळून घेताना अशी आशा करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.